काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांची जनआशीर्वाद यात्रा 15 जानेवारीपासून नागपुरात सुरू झाली असून त्यांना मोठ्या संख्येत नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. आज पश्चिम नागपुरात साई मंदिर मराठोळी तेलंगखळी रामनगर परिसरात यात्रा सुरू झाली असून नरेंद्र जिचकार यांनी घरोघरी जाऊन जनतेचा आशीर्वाद घेतला. नवा नेतृत्व नवे विश्वास नवा मार्गरत हाक तुमची मार्गरत हाक तुमची सुसंवाद आवाज नवा साथ तुमची हात तुमचा जनकल्याणाची भावना शुभेच्छा नव वर्षाच्या सुख समृद्धीची प्रार्थना आशीर्वाद जन आशीर्वाद यात्रा नम्र आणि विवेकशील उच्च शिक्षित तर्कशील संधी रोजगार नवा उंच भरारी उद्योगशील न्यायाची रे नित्य भाषा दिन दुबळ्यांची सांत्वना शुभेच्छा नव वर्षाच्या सुख समृद्धीची प्रार्थना आशीर्वाद यात्रा जन आशीर्वाद. आता असं आहे, मला तुम्ही विचारण्यापेक्षा तुम्ही स्वतः इथं आता जवळपास 1-1.5 तासापासून आहे. अतिशय उत्स्फूर्त असा हा प्रतिसाद आहे आणि खऱ्या अर्थाने ही जन आशीर्वाद यात्रा ही जनसंवाद यात्रा झाली आणि समस्या निराकरण करणारी यात्रा झाली. कारण जे जे लोक इथं समस्या सांगत आहे तो आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहे की त्या समस्येचं आम्ही हल करू. आणि जवळपास 2 वर्षापासून इथं नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुका नाही आहे. इथले विधानसभेचे जे प्रतिनिधी आहे ते देखील येऊन फिरकत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. तर कुठं ना कुठं लोक आज त्रासात आहे, चिंतेत आहे. आज मी माझ्या आशीर्वाद यात्रेच्या मार्फत जे काही माझा संपर्क होत आहे त्यांच्या समस्या समजून मी त्यांचं पूर्ण निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक भगिनींनी तुमचं औक्षण केलेलं आहे आणि त्यांच्याशी सुद्धा संवाद झालेला आहे, काय मागणी आहे? मला स्वतःहून सगळेजण स्वागत करत आहे. कारण माझं काम जवळपास 15-20 वर्षापासून आहे. बऱ्याच ठिकाणी मी कॅम्प केलेले आहे, बरेच कार्यक्रम होत राहतात. कोणी कार्यक्रमात येतं, कोणी कॅम्पमध्ये येतं, कोणी वेगवेगळ्या माध्यमातून. आणि आज सगळ्यात जास्त जो आहे लोकांना ही चिंता आहे की काँग्रेसला 22,000 परिवार जोडणाऱ्या ह्या काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला पक्षाचे कार्यकर्ते नेते कसे काय काढू शकतात. हा अन्याय झाला आणि अन्याय झाल्यामुळे त्या अन्नदाच्या विरोधात माझ्यासोबत आहे आणि तुम्ही बघत आहे घरोघरी माझं स्वागत करत आहे, मला आशीर्वाद मिळत आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात ही यात्रा माझी पुढे चाललेली आहे.